जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिनांक 12 मे 2021 ते 23 मे 2021 अखेर नाशिक जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करून सर्व बाजार समित्यांचे शेतीमाल लिलावाचे कामकाज बंद केले होते। त्यानंतर दिनांक 24 मे 2021 पासून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे लिलावाचे कामकाज पूर्ववत सुरू झाले। दिनांक 24 मे 2021 ते 21 जून 2021 या कालावधीत लासलगाव बाजार समितीच्या लासलगाव मुख्य निफाड व विंचूर उप बाजार आवारात 11,70,000 क्विंटल कांद्यांची विक्रमी आवक होऊन 180 कोटी इतक्या रकमेची उलाढाल झाली आहे। मागील वर्षी वरील कालावधीत बाजार समितीच्या लासलगाव मुख्य निफाड व विंचूर उप बाजार आवारात 6,26,000 क्विंटल कांद्यांची आवक होऊन 50,18,50,000 इतक्या रकमेची उलाढाल झाली होती। त्यामुळे मागील वर्षाच्या वरील कालावधीतील कांदा आवकेच्या तुलनेत चालू वर्षी लासलगाव मुख्य निफाड विंचूर उप बाजार आवारात 5,44,000 क्विंटल कांद्याची जादा आवक होऊन 130 कोटी इतक्या रकमेची जादा उलाढाल झाली आहे। त्याचप्रमाणे ह्या कालावधीत मागील वर्षापेक्षा सध्याच्या सरासरी बाजारभावात देखील 700 रुपयांनी वाढ झाली आहे। सद्यस्थितीत कांद्यांचे सरासरी बाजार भाव स्थिर असून शेतकरी बांधवांनी त्यांचा कांदा हा शेतीमाल योग्य प्रतवारी करून बाजार आवारावर विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी केले आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये साधारण 12 दिवसापर्यंत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे हे सर्व व्यवहार ठप्प होते। 24 मे पासून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व व्यवहार सुरळीत झाले आणि ह्या 26 दिवसांमध्ये कांद्याची विक्रमी आवक या बाजार समितीच्या आवारात ही दिसते आहे। साधारण ह्याच गेल्या वर्षीच्या ह्या कालावधीमध्ये जर आपण असं पाहिलं तर 25,000 क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली होती आणि साधारण 50 कोटीच्या आसपास रुपये एवढी उलाढाल झाली होती आणि ह्याच 26 दिवसाच्या कालावधीमध्ये कांद्याची प्रचंड आवक झालेली आहे आणि सुमारे 11,50,000 क्विंटल एवढी कांद्याची आवक झाली असून आणि साधारण 180 कोटीच्या आसपास रुपयांची एवढी उलाढाल झालेली आहे। म्हणजेच मागच्या वर्षीच्या तुलनेत साधारण 130 कोटीच्या आसपास ज्यादा ही रुपयांची उलाढाल ही एक दिसून येते। ह्यामुळे सर्वच शेतकऱ्यांमध्ये आणि सर्व स्तरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे आणि सर्व शेतकऱ्यांना ही विनंती की कांद्याची जर प्रतवारी करून जर तू बाजार समितीमध्ये आणली तर नक्कीच त्यांना चांगला बाजारभाव हा भेटेल, कारण आता सध्याच्या स्थितीमध्ये बाजारभाव हे सरासरी हे स्थिर आहेत। यांच्यासाठी प्रतिनिधी रवींद्र जाधव लासलगाव।